ओके नमस्कार, मी वैशाली प्रमोद कवडे, निफाड तालुका। आयकर संघटनेच्या वतीने या सरकारला सांगू इच्छिते की सरकारने आम्हाला जे आश्वासन दिलं होतं की आशांना 7,000 मानधन वाढ आणि गटप्रवर्तकांना 10,000 मानधन वाढ, त्यासाठी जी आर काढू असं सांगितलं होतं आणि तुम्ही कामावरती हजर होऊन जा, आम्ही तुमचा लवकरात लवकर जी आर काढू असं सांगितलं। पण गेला महिना त्या गोष्टीसाठी महिना दीड महिना उठून गेला, तरी देखील सरकारने जी आर काढला नाही। आणि त्यानंतर आम्ही गेले 29 तारखेपासून कामावरती ऑनलाईन कामावरती बहिष्कार टाकलेला होता, तरी देखील या सरकारला जाग आलेली नाही आहे। त्यानंतर 12 तारखेपासून ते मुदत संप पुकारला आहे, आज या संपाला जवळजवळ 20-21 दिवस होत आले, तरी देखील या झोपलेल्या सरकारला कधी जाग येणार आहे? सरकारला कळत नाही आहे का की जे ग्राउंड लेवलचे काम आहे ते आशा आणि गटप्रवर्तकांशिवाय होऊ शकणार नाही? या सरकारला जर असं वाटत असेल की त्यांचं काम आशा आणि गटप्रवर्तकांशिवाय होऊ शकतं, तर ही सरकारची सर्वस्व चुकी आहे। आणि या सरकारने जर आमचा जी आर लवकरात लवकर म्हणजे आज उद्याला काढला नाही, तर या सरकारला आयकर संघटनेच्या वतीने पूर्ण असं आंदोलन करण्याच्या वतीने आम्ही सर्व आशा गटप्रवर्तक आणि आमचे मुख्य यशने सर आम्ही देत आहोत। त्यामुळे या सरकारने आमचा जी आर लवकरात लवकर काढावा ही आम्ही या सरकारला विनंती म्हणजे की आता आमची शेवटची विनंती असेल। त्यानंतर न विनंती हा शब्द आमच्याकडनं सरकारसाठी येणार नाही। त्यानंतर न होणाऱ्या सर्व जे काही त्यानंतर होईल, आंदोलनं तीव्र होतील आणि त्या आंदोलनाचे सगळे दुष्परिणाम आमच्यावर नसता सरकारवर आम्ही लागू आणि सरकारने या गोष्टीचा पूर्णपणे विचार करावा, एवढंच मी सांगते।